आज आताच पोलिसांशी बोलणं झालं, मी त्यांना हेच सांगितलं, म्हटलं बदलापूर सारखं म्हटलं तुम्ही सगळ्या गोष्टी अंगावर घेऊ नका. प्रश्न हा कुठच्या पक्षाचा म्हणतो पदाधिकारी आहे हा महत्वाचा नसून, कधी कुठच्याही पक्षाची कधी भूमिका नसते, पण एखादी कुठची व्यक्ती त्याची जर समजा अशा प्रकारची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू आपण तर मग काय बघायलाच नको. मला असं वाटतं कुठच्याही पक्षाचा असू ना, असल्या प्रकारची कृत्य करताना कोणीही त्याला पंखाखाली घालू नये. आणि अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर किंवा उलट झाल्यानंतर अशा लोकांना जामीन मिळतो कसं मला कळत नाही. कोर्ट देखील यांना जामीन देतं कसं? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तर त्या मुलीची परत स्टेटमेंट घ्या सगळे, आणि तो जो कोणी आहे त्याला पहिल्यांदा अरेस्ट करा. आज आता पोलिसांची बोलणं झालंय, त्याप्रमाणे ते करतील.